नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला शर्वरी ताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात जेव्हा घरचे माझ्या लग्नासाठी मुलगा शोधू लागले तेव्हा मला खूप भीती वाटत होती माझे मन लग्नासाठी तयार होत नव्हते मी गजानन महाराज यांच्या भक्तिमार्गावर अगदी कमी वयातच चालायला लागले त्यामुळे मला विवाह हो, संसार प्रपंच म्हणजे सर्व दुःखाचे उगमस्थान वाटायचे व त्यामुळेच मी लग्नासाठी तयार होत नव्हते मनातील गोष्ट कोणाला सांगितली तरी कोण मला समजून घेईल हाच प्रश्न मला पडत शेवटी मी महाराज यांनाच प्रार्थना केली की महाराज तुम्हीच यातून काही असा मार्ग काढा की माझे घरचेही दुखावले जाणार नाही व मलाही माझ्या पुढील आयुष्यात तुझ्या भक्तिमार्गावर चालण्यासाठी अडचण येणार नाही मी जर माझ्या मनातील गोष्ट आईबाबांना सांगितली असती तर नक्कीच त्यांनी माझ्या मनाविरुद्ध गोष्ट केली नसती ह्याची मला खात्री होती परंतु मला हे देखील माहीत होते की माझ्या या निर्णयामुळे आईबाबा दुखावले गेले असते त्यामुळे मी सर्व महाराजांवरच सोपवून दिले कारण माऊलीच तर एक असते जी आपल्या भक्ताचे काय चांगले काय वाईट हे जाणत असते मग मी व आईबाबा एके दिवशी शेगाव येथे दोन दिवस काढून गेलो होतो शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेताना देखील मी महाराजांना हीच प्रार्थना केली की प्रपंचात अडकवून मला तुमच्यापासून लांब नका लोटू मग आम्ही दर्शन घेऊन पारायण हॉलमध्ये महाराजांचे गादी दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो तेव्हा अचानक बाबांना आईच्या चा लांबच्या नात्यातील दिग्रस येथील रहिवासी जोडपी भेटले त्यानंतर आम्ही व ते जोडपे बाहेर पडल्यावर एकमेकांची विचारपूस केली तेव्हा त्या ते आईच्या नातेवाईकांनी सांगितले की ते महिन्यातील एका गुरुवारी मुलगा आशिष ह्याच्यासोबत शेगाव येथे येतात कारण आशिषला महाराजांचे एकशे आठ पारायण शेगाव येथेच करायचे आहे ते ऐकून आई आईबाबा व मला खूप आश्चर्य वाटले तेव्हा आशिषच्याई म्हणाली ह्या वयात मुले, मुले मौजमजा करतात लग्नाचा विचार करतात परंतु आमचा आशिष महाराजांच्या भक्तिरसात इतका गुरफटून गेला आहे की तू लग्न वगैरेचा विषय काढताच नकार देतो त्यानंतर आशिषचे पारायण संपूर्ण झाल्यावर आम्ही सर्व एकत्रच जेवलो त्या दोन दिवसात माझी व आशिषची चांगलीच मैत्री जमली कारण आमच्या दोघांच्या चर्चेतील प्रत्येक विषय महाराजांच्या संदर्भातच असायचा त्यानंतर मी व आशिषने आमचे फोन नंबर एकमेकांना दिले व फोनच्या माध्यमातून अधूनमधून एकमेकांशी बोलायचो इकडे आईबाबांनी माझ्यासाठी दोन तीन मुले पसंत केली होती त्यांना मी काहीतरी कारण सांगून नकार दिला व एके दिवशी अचानक मला आशिषचा फोन आला व त्याने मला सांगितले की त्याची आईबाबांनी तुझ्याशी विवाहाबद्दल विचारले व म्हणाला शर्वरी मला विवाहाच्या बंधनात अडकून महाराजांच्या भक्तिमार्गात अडचण नको म्हणून मी तुझ्याशी विवाहाला नकार देत आहे तू वाईट वाटून घेऊ नको तुम्हाला जीवनसाथीदार लाभली असती तर मी सुखीत झालो असतो पण तू माझी अडचण समजून घे व कृपया माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नको तेव्हा आम्ही आशिषचे सर्व बोलणे ऐकून बुचकळ्यात पडले व त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत खूप विचार केला व झोपी गेले दुसऱ्या दिवशी मी आशिषला फोन करून सांगितले की काल तू जे काही बोललास तीच माझ्या मनातील भावना आहे मलाही विवाहाच्या बंधनात अडकून महाराजांच्या भक्तिमार्गात अडचण नको आहे पण तरीही आईबाबांना मी किती दिवस विवाहासाठी टाळाटाळ ताल करण्याचे कारणे देऊ व आपल्या अशा वागण्याने जर आपल्या आईबाबांना आपण दुःख देणार असेल तर महाराजांना तरी ते आवडेल का म्हणून मी विचार केला आपण आईबाबांसाठी विवाहाचा निर्णय घेऊ परंतु विवाहानंतर कधीही एकमेकांच्या भक्तिमार्गात अडचण निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेऊ जर तुला माझे म्हणणे मनापासून पटत असेल तरच तू त्याप्रमाणे निर्णय घे आणि तुला माझा विचार पटला नाही तरी मला त्याचे वाईट वाटणार नाही असे सांगून मी आशिष बरोबरचे बोलणे संपवले व फोन ठेवून दिला जवळजवळ एक आठवडा उलटून गेला असेल आशिषचा मला काही फोन नाही की मेसेज नाही मी देखील त्याबद्दल जास्त विचार करणे सोडून दिले होते पण अचानक एके दिवशी सकाळी चहा घेता घेता बाबा मला म्हणाले बेटा आपल्याला शेगाव येथे भेटलेले कुटुंब व त्या त्यांचा मुलगा आशिष कसा वाटतो बाबांनी सकाळी सकाळी अचानक आशिष बद्दल विचारलेला प्रश्न ऐकून मी जरा गोंधळले हो पण नंतर म्हटले चांगले कुटुंब आहे त्यावर बाबा म्हणाले ते आज येणार आहेत त्यांना तू सून म्हणून पसंत आहे बाबांचे ते पुढील बोलणे ऐकून मी पुन्हा गडबडून गेले नंतर बाबांनी मला सरळ सरळ विचारले तुला आशिष पसंत आहे का जर तुला पसंत नसेल तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना काहीतरी कारण सांगून त्याप्रमाणे बोलणी करू मी बाबांना म्हटले बाबा तुम्हाला जर हे स्थळ माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे असे बोलून मी पटकन आंघोळीसाठी निघून गेले व मला बरे वाटले की आशिषला मी सुचवलेला विचार पटला व तो विवाहासाठी तयार झाला त्यानंतर माझा व आशिषचा विवाह पार पडला लग्नाला अकरा वर्ष झाली महाराजांच्या कृपादृष्टीने मी व आशिष अगदी सुखात आहोत व विवाहानंतर आमच्या महाराजांच्या भक्ती मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही उलट आम्ही दोघे मिळून अधिकच चांगल्या प्रकारे महाराजांची भक्ती करू लागलो खरंच महाराजांची लीला अगाध आहे ते आपल्या भक्तांचे बरे वाईट जाणतात व वा त्यानुसार भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी माझी गजानन माऊली गण गण गणात गन गन बोते तर ताई तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना त्यांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे आपला प्रश्न म्हणजे शेथील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील विधान कोणा संदर्भात म्हटले आहे ते सांगायचंय एक लंगोटी घातली राख अंगा लाविली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजवावया तर हे विधान कोणा संदर्भात म्हटलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे पाटील बंधू संदर्भात आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे एक बिट्टूज दोन वैभव बोंडे तीन मंगेश पुरी चार रवी किरण सावंदनकर पाच सुवर्णा पवार सहा प्रांजली खारे सात मैनाक्षी महाजन आठ मिनल साखलकर, नऊ रेखा अहिरराव दहा ज्योती नळकांडे अकरा द अक्षय गायकवाड बारा नम्रता शर्मा तेरा वैशाली देशमुख चौदा मानिक उद्गीकर पंधरा राजेश फरांदे सोळा अमोल माळी सतरा माधव शंकर जोशी अठरा कल्पना देशमुख एकोणीस जया आंधळे वीस कुसुम पडवळ एकवीस गजानन मेहरे बावीस मीरा भागवत तेवीस पपिता भुरखंडे चोवीस रमेश काळे पंचवीस विद्या वानखेडे सव्वीस सविता चौगुले सत्तावीस सीमा पाटील अठ्ठावीस प्रतिभा जगदाळे एकोणतीस अशोक ओसावार तीस रोहिणी डांगे एकतीस संगीता बाविस्कर बत्तीस ज्योत्स्ना जाधव तेहतीस रश्मी धुरंदर चौतीस संगीता गोरे पस्तीस शीला राऊत छत्तीस मंगेश इंगळे सदतीस मंगला टिकले अडतीस बाबुराव मेतकर एकोणचाळीस प्राची पाटील चाळीस प्रज्ञा एरंडे एक्केचाळ साहेबराव दांडे बेचाळ सुवर्णा शिंदे त्रेचाळ जयश्री ढोबळे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा त्याचबरोबर तुम्ही देखील तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर करू शकता त्यासाठी तुम्ही तुमचे अनुभव कॉमेंटमध्ये लिहून पाठवू शकता किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगण गणात